वीज वितरण मंडळ डीपी दुरुस्त करून देत नसल्यामुळे शिरापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी मोबाईल टॉवरवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केले. मोहोळ येथील शिरापूर येथे पाटील यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील डीपी 31 जानेवारीला दुरुस्त झाला होता, पण काही दिवसांनी तो पुन्हा जळाला. सध्या नदीला पाणी आहे, पण डीपी नादुरुस्त असल्याने शेताला पाणी देता येत नाही अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. या डीपी पासून गेलेल्या तारांमध्ये वारंवार शॉर्ट सर्किट्स होत असल्याची त्यांची तक्रार आहे. कार्यालयाकडे लेखी तक्रार देऊन कोणतीही दखल घेतली जात नसल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. 2 वर्षापासून तक्रार करतो, ट्रान्सफॉर्म जे अडिशनल डीपी आहेत 46 डीपी जळलेल्या आहेत, त्याची दुरुस्ती होत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या डीपीच्या फ्यूज, एकही फ्यूज नाही साहेब. शेतकरी तिथं फ्यूज घाला गेला तर मेला, तर अधिकारी काय म्हणते तर मेला तर मेला. मला सांगा तुम्ही, जिल्हा अधिकारीने परवाची सांगून सुद्धा, जिल्हा अधिकारी या पत्रात सुद्धा एमएसईबीचा अधिकारी केरळ चुकली जाऊ देते, एवढा या एमएसईबीच्या अधिकाऱ्याचं धाडस वाढलेलं आहे. तर ह्याच्यावर काय करताय? तर माझी सर्व पत्रकार बंधूला विनंती आहे, शेतकऱ्याची आत्महत्या रोखायची असेल तर बाबा मोहोळ तालुक्यातले 46 डीपी जळले, त्यात शेतकऱ्याचं भरणं आहे, ऊस आहे. आज जर नाही डीपी दिलं तर शेतकरी देशोधडीला बसेल, आत्महत्या करतील शेतकरी, ह्याला जबाबदार एमएसईबीचे अधिकारी राहतील. वासिम अत्तर, SBN मराठी, सोलापूर.